हेलो, एम आई ऑडिबल? देर वॉज अ नेटवर्क इशू. स्टूडेंट्स, मार्क योर प्रेजेंट यू फास्ट. लास्ट वीक 31st असल्यामुळे आपला क्लास झाला नव्हता. तर तुम्हाला थोडासा विसर पडला असेल. वी हॅव स्टार्टेड लेसन वॉटर. आपण वॉटर लेसन शिकत होतो. रिवाइज केलंय तुम्ही? कुणी रिवाइज केलं का? आठवतोय सगळ्यांना आपण काय काय लर्न केलं होतं? Everybody is saying yes, very good. पोर्शन आपण कट केला होता, देन अपसाइड डाऊन आपण ती ठेवली होती. दुसऱ्या त्याचा जो दुसरा पार्ट होता त्याच्यामध्ये ती अपसाइड डाऊन ठेवली होती, उलटी करून ठेवली होती. त्याच्यामध्ये खाली एक क्लॉथ लावला होता, त्याच्यानंतर पावडर कोल, फाईन सँड अँड कोर्स सँड. म्हणजे फाईन म्हणजे एकदम बारीक पावडर, बारीक रेती टाकली होती आणि त्याच्यावरती कोर्स सँड म्हणजे मोठी मोठी वाळू टाकली होती. कोर्स म्हणजे मोठी मोठे कण, वाळूचे मोठे कण. आणि तेव्हा त्याच्यावरती जेव्हा आपण खराब पाणी टाकलं होतं त्यावेळेला ते फिल्टर होऊन प्युअर होऊन असं खाली जमा झालं होतं. दॅट इज द सिम्पल मेथड ऑफ फिल्टरिंग वॉटर. वॉटर फिल्टर करायची ही सगळ्यात सोपी मेथड आहे. पण आता जर आपल्याला पाणी ड्रिंकिंग वॉटर पाहिजे आहे, पाणी पिण्यासाठी पाहिजे आणि खूप घाण पाणी आहे. फॉर एक्झाम्पल पावसाचं एकदम गढूळ पाणी आहे ना? पावसाचं पाणी पाहिलं असेल तुम्ही, एकदम असं ब्लॅकिश असतं, त्याच्यामध्ये माती असते, कचरा असतो. तो ह्या मेथडनी आपण पावसाचं पाणी प्युअर करू शकतो, पण ते पिण्यायोग्य होईल का? जरी आपण क्लॉथ लावून किंवा माती टाकून वरती ते पाणी जर आपण गाळलं तर ते आपण पिऊ शकू का? व्हाय व्हाय वी कॅन नॉट ड्रिंक दॅट वॉटर? व्हाय वी कॉन्ट ड्रिंक? एनीबडी? बिकॉज दॅट वॉटर कंटेन्स मायक्रो ऑर्गॅनिझम. येस येस प्रतिभा सांग. तो मॅम हो मराठी मध्ये बोल, सांग ना. कारण तो घाण असतो, त्याच्यात माती असते, त्याच्यात अजून जर्म्स असतात, त्याच्यामुळे आपण तो पाणी पिऊ नाही शकत. हा करेक्ट. सो आपल्याला बरोबर जरी ते पाणी क्लीन दिसत असेल तरी पण त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजेच बॅक्टेरिया असतात, छोटे छोटे विषाणू असतात जे की आपल्याला आजारी पाडू शकतात. ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याला आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघू शकतो आपण. ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्याच्यामुळे जॉन्डिस, कॉलरा, टायफॉइड, मलेरिया अशा टाईपचे आजार होऊ शकतात आपल्याला, है ना? डासांमुळे वगैरे मलेरिया होतं माहितीये. तर जॉन्डिस वगैरे असे संसर्गजन्य जे रोग असतात ते पाण्यावाटे पसरतात. तर वरवर जरी पाणी स्वच्छ दिसत असेल आपल्याला तरी असे बॅक्टेरियाज असतात पाण्यामध्ये, म्हणून ही जी प्युरिफिकेशनची मेथड आहे ही तिथे वर्क नाही करत. तर त्यासाठी वॉटर वर्क्स हे वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले असतात, म्हणजेच जलशुद्धीकरण केंद्र. तर जलशुद्धीकरण केंद्र म्हणजे काय? तर असे वेगवेगळ्या एरियामध्ये, म्हणजे
आपल्याला समजा एखाद्या धरणाचं पाणी येत असेल तर त्या धरणावरती त्या डॅमच्या जवळ एक जलशुद्धीकरण केंद्र उभं केलं जातं. म्हणजे एक मशीन, मोठे मोठे मशीन्स बसवले जातात, त्याला वॉटर वर्क्स म्हणतात, आणि त्या मशीन्सद्वारे पाणी फिल्टर केलं जातं आणि त्याच्यामुळे पाणी स्वच्छ होण्यासोबतच त्याच्यातले ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात, जे आपल्या हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी जे हानिकारक असतात, ते त्याच्यामध्ये प्युअर केलं जातं. ते जे बॅक्टेरिया असतात ते मरतात आणि पाणी क्लीन होतं. तर विजिट द निअरेस्ट वॉटर वर्क अलॉंग विथ युअर टीचर. तुमच्या टीचर सोबत तुम्हाला एखाद्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट द्यायची. ऑब्टेन परमिशन टू इंटरव्ह्यू अन ऑफिशियल देअर टू लर्न अबाउट प्युरिफिकेशन प्रोसेस. आणि तिथे आपल्याला परमिशन घ्यायची. तिथे जे वॉटर वर्क वरती जे लोक म्हणजे ऑफिसर जे काम करत असतील त्यांच्याकडून परमिशन घ्यायचे की आम्हाला हे वॉटर वर्क कसं काम करतं, प्युरिफिकेशन प्रोसेस म्हणजे जलशुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती कशी होते, हे जलशुद्धीकरण केंद्र कसं दिसतं, हे सगळं लर्न करायचं आपल्याला. तर त्यासाठी त्यांची परमिशन घ्यायची. यू मे अस्क द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि तुम्हाला त्यांना काही क्वेश्चन विचारायचे. व्हॉट सोर्स ऑफ वॉटर इज यूज फॉर द पब्लिक वॉटर सप्लाय सिस्टीम. तर आपल्याला जे पाणी येतं तर सोर्स कुठे आहे, म्हणजे त्याचा सोर्स काय आहे, कोणत्या धरणावरून येतं किंवा कोणत्या नदीवरून येतं, कुठल्या तलावावरून येतं, विहिरी वाटे येतं, तर ते पाणी कुठून येतं तो आपल्याला सोर्स फाइंड आउट करायचा आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर आर प्युरिफाईड एव्हरी डे. तर दररोज किती पाणी प्युअर केलं जातं, किती लिटर पाणी प्युअर केलं, प्युरिफिकेशन केलं जातं त्या मशीनमध्ये, म्हणजे त्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये किती लिटर पाणी प्युअर केलं जातं. नॉट 100, मे बी 1000 लिटर्स, 500 लिटर्स. जिथे जिथे जलशुद्धीकरण केंद्र असतात त्याची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. 1000 असेल, 10,000, लॅक्स, अप टू लॅक्स लिटर पाणी सुद्धा तिथे प्युअर होतं जलशुद्धीकरण केंद्रावरती. व्हॉट प्रोसेसेस आर यूज टू मेक द वॉटर क्लीन, ट्रान्सपरंट अँड जर्म फ्री. तर क्लीन म्हणजे माहितीये स्वच्छ, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. गढूळ पाणी असतं, गढूळ असतं तेव्हा आपल्याला ते जर ग्लासामध्ये घेतलं आपण तर ग्लासाचा तळ दिसतो का आपल्याला, तर नाही. तर कारण की ते इनट्रान्सपरंट असतं. पण आपल्याला कसं ट्रान्सपरंट पाणी मिळतं, वॉटर वर्क्स मधून ट्रान्सपरंट पाणी मिळतं. अँड जर्म फ्री म्हणजे ते विषाणू जे असतात ते त्याच्यात मेलेले असतात, ते बॅक्टेरिया डेड झालेले असतात, त्याच्यामुळे ते पाणी कसं असतं जर्म फ्री. आणि त्या पाणी, ते पाणी पिण्यापासून आपल्याला हार्म नसतो, आपल्या बॉडीला काही हार्म नसतो, काही नुकसान नसते आणि आपण आजारी पण नाही पडत. इन व्हॉट ऑर्डर आर दीज प्रोसेसेस कॅरीड आउट. आणि ही प्रोसेस जी सगळी होते, आपण जे पाहिलं प्युरिफिकेशनची जी प्रोसेस होते जलशुद्धीकरणाची, ती कशी होते, ऑर्डर काय त्याच्या, म्हणजे सुरुवातीला काय होतं, त्याच्यानंतर कुठल्या मशीनमध्ये प्युरिफायर मध्ये जातं, त्याच्यानंतर कुठे जातं पाणी, आणि मग ते बाहेर क्लीन होऊन बाहेर कसं येतं, आणि मग ते लोकांपर्यंत कसं पोहोचतं, ही सगळी ऑर्डर जी आहे, हा सिक्वेन्स जो आहे तो त्यांना विचारायचा आपल्याला. व्हॉट इज डन टू रीड द वॉटर ऑफ बॅड स्मेल्स. आणि वॉटरचं जर घाण वास येत असेल, बॅड स्मेल येत असेल, तर त्यासाठी ते लोक काय करतात, वॉटर वर्क्स मध्ये काय केलं जातं. ओके, हु विल रीड. सिक्स स्टँडर्ड स्टुडंट, एनीबडी? तन्मय? यस मॅम. डू यू नो व्हील ट्रॅव्हलिंग वी ऑफ्टन बाय बॉटल बॉटल ड्रिंकिंग वॉटर द बॉट. डू यू नो व्हाईल ट्रॅव्हलिंग वी ऑफ्टन
buy bottled drinking water. The bottles are available at places like bus stand and railway station. Read the information about the water given on the bottle and tell other about it too. The date of bottling and the period for which the water can be safely used is printed on the bottle. It is important to read this information when buying a bottle. Once you have opened it, the water should not be kept for very long. The empty bottle must be crushed and thrown into a garbage bin so that it cannot be reused. Good, Aniket. While traveling, we often buy bottled drinking water. Travel करत असतो आपण तेव्हा काय घेतो आपण पाण्याची बॉटल घेतात सगळे. कधी कधी आपण काय करतो तहान लागली की पाण्याच्या बॉटल्स अवेलेबल असतात मार्केट शॉपमध्ये तर आपण ड्रिंकिंग वॉटर घेतो. द बॉटल्स आर अवेलेबल ॲट प्लेसेस लाईक बस स्टँड अँड रेल्वे स्टेशन. बस स्टँड रेल्वे स्टेशन वरती अशा बॉटल्स अवेलेबल असतात. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट द वॉटर गिवन ऑन द बॉटल अँड टेल अदर्स अबाउट इट टू. म्हणजे त्याच्यावरती इन्फॉर्मेशन रीड करायची आणि सगळ्यांना समजवून सांगायची. म्हणजे आपल्या घरातल्यांना सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या पॅरेंट्सला सगळी इन्फॉर्मेशन नसते, माहिती नसतं की अशा बॉटल्स कशा यूज करायच्या आहेत किंवा त्याच्यावरती काय दिलेलं आहे, तर ते त्यांना इन्फॉर्मेशन सांगायची आहे सगळ्यांनी रीड करून. द डेट ऑफ बॉटलिंग अँड द पिरियड फॉर विच द वॉटर कॅन बी सेफली यूज इज प्रिंटेड ऑन द बॉटल. तर डेट ऑफ बॉटलिंग म्हणजे ती बॉटल कधी पॅक केली, त्याच्यामध्ये पाणी कमी कधी पॅक केलं आणि पिरियड की ते पाणी सेफली किती दिवस आपण यूज करू शकतो त्याची डेट दिलेली असते. किती कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत आपण ते पाणी यूज करू शकतो त्याची एक डेट दिलेली असते, तर ती डेट चेक करायची आहे. आउट ऑफ डेट असेल एक्सपायरी, त्याला बोलतात एक्सपायरी डेट, तर एक्सपायर झालेले असेल डेट तर असे प्रोडक्ट्स यूज नाही करायचे. पाणीच नाही तर मेडिसिन्स असतील, आपण क्रीम्स वगैरे आणतो मार्केटमधून, शॅम्पू क्रीम्स किंवा बिस्किट्स, कुठलंही पॅकेजिंग जे प्रोडक्ट असतं पॅकेज प्रोडक्ट त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे ते प्रोडक्ट कधी बनलंय आणि एक्सपायरी डेट म्हणजे ते किती दिवसपर्यंत वापरायचं त्याच्यावरती डेट दिलेली असते. तर ती इन्फॉर्मेशन रीड करूनच आपण नेहमी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. इट इज इम्पॉर्टंट टू रीड दिस इन्फॉर्मेशन व्हेन बाईंग अ बॉटल. वन्स यू हॅव ओपन इट द वॉटर शुड नॉट बी केप्ट फॉर व्हेरी लॉंग. एकदा का ती बॉटल आपण ओपन केली पाण्याची तर ती खूप वेळ आपण तशीच ठेवू नाही शकत, त्याच्यामध्ये खूप दिवस असं पाणी ठेवू नाही शकत, त्याच दिवशी तुम्हाला ते यूज करून टाकायचं. द एम्प्टी बॉटल मस्ट बी क्रश्ड अँड थ्रोन इन टू द गार्बेज बिन. आणि त्याच्यामधली जी एम्प्टी झालेली बॉटल आहे ती क्रश करायची म्हणजे हाताने क्रश करून टाकायची आणि गार्बेज बिन मध्ये टाकायची म्हणजे जेणेकरून ती वॉटर परत रियूज नाही होणार. ती जी बॉटल आहे ती पुन्हा पुन्हा यूज नसते करायची, ती क्रश करून फेकून द्यायची असते. कारण त्या बॉटलमध्ये असे काही केमिकल्स असतात जे ओपन केल्यानंतर आणि आपण जर ती रियूज केली तर हार्मफुल केमिकल्स आपल्या पाण्यामध्ये ते उतरतात आणि त्याने आपल्या हेल्थवरती इफेक्ट होऊ शकतो. सो जेव्हा पाणी पिऊ आपण ती बॉटल क्रश करून फेकून द्यायची सो दॅट इट कॅन नॉट बी रियूज. अंडरस्टूड? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट तन्मय, अजून कोण आहे? कर्णिका, तन्मय, कर्णिका दिसत नाही आज, करीना, करीना सिक्स स्टँडर्ड, आर्या, आय कॅन सी तन्मय अँड आर्या and Aniket from 5th standard. Arya,
ओके भाविक, भाविक पण फिफ्थला आहे का? ओके ओके भाविक रीड करशील का आता नेक्स्ट पार्ट? भाविक ओके रीड नेक्स्ट पार्ट. If at some place it did not rain for a very long period of time, was wool B wool what would would be its what would be its effect on the life of the people there? Okay. ओके ओके आपल्याला आता पुढे थोडंसं लर्न करावं लागेल, मग नेक्स्ट पार्ट रीड करायचा. ओके वेट वेट भाविक. इफ ॲट सम प्लेस इट डिड नॉट रेन फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम, म्हणजे एखाद्या जागेवरती बऱ्याच काळापर्यंत पाऊस पडला नाही. डिड नॉट रेन म्हणजे पाऊसच पडला नाही, खूप 6 मंथ झाले, 8 मंथ, 1 इयर झालं, तिथे पाऊसच. आपण पाहतो की दरवर्षी जून महिना आला की सगळीकडे पावसाला सुरुवात होते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत रेनी सीझन असतो. रेनी सीझन मध्ये पाऊस पडतो. जर भरपूर पाऊस झाला तर मग नवीन झाडे येतात, नवीन क्रॉप्स येतात, म्हणजे शेतीमध्ये पिकं पण येतात नवीन नवीन. आणि त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर आपल्याला किंवा ह्युमन बिंग्सला, ॲनिमल्सला, सगळ्यांनाच अन्न पुरवठा होतो, पाणी मिळतं. सो व्हॉट वुड बी इट्स इफेक्ट ऑन द लाईफ ऑफ पीपल देअर? जर खूप दिवस पाऊसच नाही झाला, म्हणजे 1 वर्ष होऊन गेलं तरी पाऊस नाही आला, तर त्याचा इफेक्ट काय होईल तिथल्या लोकांवरती, तो आपल्याला आता फाइंड आउट करायचा. तर हे आहे वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ऍट द वॉटर वर्क. जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्याचे काही फोटो दिलेले आहेत आपल्याला की जलशुद्धीकरण केंद्र कसं असतं. तर इथे एक असा टँक बनवलेला असतो, सर्क्युलर टँक, बघताय तुम्ही सर्कल, तो एक टँक असतो. त्याच्यामध्ये द वॉटर फ्रॉम द वॉटर सोर्स इज अलोड टू स्टँड इन अ लार्ज टँक. अलम इज ऑल्सो यूज टू हेल्प द प्रोसेस ऑफ सेटलिंग. अलम म्हणजे काय? तर तुरटी. तुरटी माहितीये सगळ्यांना, व्हाईट कलरची असते, खडीसाखर कशी असते तशा टाईपची तुरटी असते, अलम असते. तर ते जे ॲलम असतं ते काय करतं, ते पाण्यामध्ये फिरवलं की पाण्यातला जो गाळ आहे तो तळाशी बसतो आणि वरती आपल्याला क्लीन वॉटर दिसतं. सो सुरुवातीला काय केलं जातं, तर अशा टँकमध्ये, अशा सर्कल टँकमध्ये पाणी साठवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुरटी फिरवली जाते. आणि थोड्या वेळात म्हणजे 4-5 तासामध्ये जे खराब पाणी असतं ते तळाशी बसतं, सेटल होतं. त्याला बोलतात प्रोसेस ऑफ सेटलिंग. प्रोसेस ऑफ सेटलिंग म्हणजे अलमचा यूज करून ते पाणी खाली त्याचा गाळ तळाशी बसवला जातो. त्याच्यानंतर आहे फिल्टरेशन. तर फिल्टरेशन मध्ये काय होतं, वॉटर इज फिल्टर्ड युझिंग फिल्टरेशन मशीन. तर असे मशीन्स बसवले जातात पाण्याच्या बाजूला आणि त्या पाईप वाटे त्याच्यामधून पाणी पास होतो आणि ते पाणी फिल्टर केलं जातं. मोठे मोठे मशीन्स असतात, बघा किती सारे मशीन्स आहेत. फर्स्ट बिग मशीन दिसते, तिथपासून पुढे सगळे मशीन्स बसवलेले आणि त्या मशीन्स द्वारे ते पाणी प्युरिफाय केलं जातं, फिल्टर केलं जातं. त्याच्यानंतर ऑक्सिजनेशन. एअर अँड वॉटर आर अलोड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ पंप्स. त्याच्यानंतर एअर आणि वॉटर जे आहे ते मिक्स केलं जातं थोडंसं, म्हणजे त्याला फेस आल्यासारखं दिसतोय पाण्याला, म्हणजेच काय त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला जातो. कारण की ऑक्सिजन हा आपल्या लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ह्युमन बिंग साठी ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो एअर अँड वॉटर आर अलोड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ पंप्स. पंपच्या साह्याने त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला जातो. दिस कॉजेस ऑक्सिजन फ्रॉम द एअर टू डिझॉल्व इन वॉटर. आणि वातावरणातला एअर मधला ऑक्सिजन जो आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व होतो.
अँड लास्टला क्लोरिनेशन केलं जातं, त्या सगळ्या पाण्याचं क्लोरिनेशन केलं जातं. बघा किती हार्ड प्रोसेस मधून हे पाणी जाऊन आपल्यापर्यंत येतं. आपण पाण्याची व्हॅल्यू केली पाहिजे की नाही, पाणी वेस्ट नाही केलं पाहिजे, पाणी वाचवलं वाचवणं खूप आवश्यक आहे. जेवढं लागेल तेवढंच यूज करायचंय, कारण हे पाणी आपल्याला शुद्ध पाणी भेटण्यासाठी, हे जे प्युरिफाईड वॉटर आहे ते आपल्यापर्यंत येण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रोसेस मधून त्या पाण्याला जावं लागतं. लास्टला होतं क्लोरिनेशन. क्लोरिन इज मिक्स्ड विथ वॉटर टू किल जर्म्स. आणि पाण्यामध्ये क्लोरिन ऍड केलं जातं, त्याच्याने काय होतं की पाण्यामधले जे जर्म्स असतात जे आपल्याला आजारी पाडतात, तर ते जर्म्स किल केले जातात. म्हणजे ते जर्म्स बॅक्टेरिया जे आहेत मारले जातात. येस, वी शुड ऑलवेज सेव्ह वॉटर. तर पार्वती वॉटर वर्क्स म्हणून पुण्याची जी हे आहे ना, ते वॉटर वर्क आहे, म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र आहे पुण्यामधले, हे तिथले फोटोज आहेत हे. ओके, फॅमिन. फॅमाइन म्हणजे काय, कोण सांगेल? व्हॉट इज फॅमाइन? माहिती आहे कुणाला फॅमाइन म्हणजे काय? प्रमिता, व्हॉट इज फॅमाइन? म्हणजे दुष्काळ, नॅचरल डिझास्टर, ड्रॉट. त्याला ड्रॉट म्हणू शकतो आपण. ड्रॉट म्हणजे सुद्धा दुष्काळ, आणि फॅमिन म्हणजे सुद्धा दुष्काळ. पाण्याचा जेव्हा जेव्हा पाणी म्हणजे पाऊस येत नाही, वर्ष वर्ष दोन दोन वर्ष पाऊस येत नाही, मग त्या भागामध्ये दुष्काळ पडतो. कारण इयर मधून 4 मंथ्सच रेनी सीझन असतो, है ना, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. आणि त्या 4 मंथ्स मध्ये जर पाऊस नाही पडला तर मग शेती कशी पिकणार? मग शेतीमध्ये जर भाजीपाला किंवा ग्रेन्स म्हणजे धान्य, हे जे सगळे क्रॉप्स असतात ते जर आले नाहीत, तर आपल्याला धान्य, भाजीपाला, फळं हे कुठून भेटणार? आणि त्याचं शॉर्टेज क्रिएट होतं. त्याचप्रमाणे ॲनिमल्ससाठी सुद्धा फॉडर पाहिजे असतं, म्हणजेच जनावरांना चारा पाहिजे असतो. तो चारा सुद्धा मिळणं कठीण होऊन जातं जर ड्रॉट जर झाला किंवा दुष्काळ पडला तर. पिण्यासाठी पाणी मिळणं मुश्किल होतं, म्हणजे पाण्याचं शॉर्टेज क्रिएट होतं, त्याला बोलतात फॅमिन. आणि मग जनावरं मरू लागतात, हे जे ॲनिमल्स आहेत ते मरायला लागतात, किंवा ह्युमन बिंगला सुद्धा त्याचा खूप खूप त्रास होतो. पाणी जर नसेल आसपास तर खूप लांबून लांबून पाणी आणावं लागतं. तर व्हॉट इज फॅमिन? वॉटर इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली. That is why places where it does not rain for a long time experience a drought. Water evaporates continuously. Continuous दिवसभर सनलाईट असतो, माहितीये सगळ्यांना. तर सनलाईटमुळे, उन्हामुळे काय होतं, अर्थवरती जेवढं पण पाणी आहे त्याचं इव्हॅपोरेशन होत असतं, म्हणजे वाफेत रूपांतर होत असतं. जेवढी पण तळी आहेत, विहिरी, तलाव, हे जे सगळे आहेत त्याच्यामधलं जे पाणी आहे, समुद्रातलं पाणी, त्याचं कंटिन्युअस इव्हॅपोरेशन होत असतं, म्हणजे त्या पाण्याची वाफ होत असते. दॅट इज व्हाय प्लेसेस वेअर इट डज नॉट रेन फॉर अ लॉंग टाइम. असे काही जे प्लेसेस आहेत, ठिकाणं आहेत की जिथे खूप काळापर्यंत पाऊसच झाला नाही, एक्सपिरियन्स अ ड्रॉट, तिथे दुष्काळ पडतो. ऍट सच प्लेसेस द वॉटर लेवल फॉल्स इन रिव्हर्स, वेल्स, लेक्स, बंड्स अँड डॅम्स. तर अशा ठिकाणी, म्हणजे जिथे पाऊसच झाला नाही खूप दिवसांपासून, तिथे काय होतं, रिव्हर मधलं पाणी, विहिरीतलं, तलावामधलं, बंधाऱ्यावरचं पाणी किंवा धरणातलं पाणी, त्याची जी लेवल असते ती खाली खाली जाते, संपू लागते ती लेवल. सम ऑफ दीज मे इवन गो ड्राय. त्यातले काही धरणं असतील किंवा विहिरी असतील, नद्या असतील, त्या कोरड्या पडतात. ज्या नॉर्मली वर्षभर नद्या वाहतात किंवा धरणं भरलेली असतात, ती कोरडी पडू लागतात. पाणीच नसेल तर
तर कोरडी पडणार आहे. ते पाण्याला आपण लॉक तर नाही करून ठेवू शकत, है ना, कपाटामध्ये लॉक करून ठेवू शकतो का पाणी? तर ते ओपन प्लेस मध्ये असतं, विहिरीमध्ये, तळ्यामध्ये, धरणामध्ये, समुद्रामध्ये. त्याचं कंटिन्युअस इव्हॅपोरेशन होत असतं. वातावरणामधली जी हीट असते, टेम्परेचर असतं, सनलाईट जी असते, त्याच्यामुळे त्याचं वाफेत रूपांतर होत असतं. आणि जर पाऊसच झाला नाही तर ते पाणी सुकू लागतं आणि हे विहिरी नद्या कोरड्या सुद्धा पडतात. द लँड ऑल्सो ड्राईज अप ड्यू टू इव्हॅपोरेशन. जमीन जी आहे, जमीन सुद्धा ओली राहते. बघा, पाणी जर असेल, पाऊस पडून गेल्यावर कशी जमीन ओली राहते, आणि खूप वर्षांपर्यंत पाऊसच पडला नाही तर काय होतं, जमिनीवरचं सगळं पाणी ड्राय झालेलं असतं, त्याचं इव्हॅपोरेशन झालेलं असतं. ह्युमन्स अँड अॅनिमल्स सफर फ्रॉम स्कार्सिटी ऑफ वॉटर. स्कार्सिटी म्हणजे काय? तर कमतरता, पाण्याची कमतरता व्हायला लागते ह्युमन्सला आणि अॅनिमल्सला. सो जे हार्डवर्सेड स्टुडंट्स, ते नोट डाऊन करायचे सगळ्यांनी. स्कार्सिटी मीन्स दुष्काळ, कमतरता. देअर इज नो वॉटर फॉर ऍग्रीकल्चर. तिथे आपल्याला शेतीसाठी सुद्धा पाणी मिळत नाही. दिस कंडिशन इज कॉल्ड फॅमिन. आणि अशा कंडिशनला फॅमिन म्हणजे दुष्काळ असं बोललं जातं. फॅमिनची डेफिनेशन खूप मोठी आहे. बघा, हे जो पूर्ण पॅरेग्राफ आहे, दॅट इज फॅमिन. वेन इट डज नॉट रेन फॉर अ लॉंग टाइम, सो वॉट वॉटर लेवल इन द रिवर्स, वेल, लेक्स, बर्न्स, डॅम्स आर गो ड्राय. लँड ऑल्सो ड्राईज अप ड्यू टू इव्हॅपोरेशन. ह्युमन अँड अॅनिमल सफर फ्रॉम स्कार्सिटी ऑफ वॉटर. देअर इज नो वॉटर फॉर ऍग्रीकल्चर. दिस इज कॉल्ड फॅमिन. फॅमिन इज द नॅचरल डिझास्टर, म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे. फॅमिन म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती आहे, म्हणजे निसर्गावर आलेलं संकट आहे ते फॅमिन. खूप मोठं संकट आहे दुष्काळ. म्हणजे पाणी जर नसेल तर, पाणी नसेल तर पाण्याशिवाय तर कोणी जगू शकत नाही. पाणी म्हणजे जीवन आहे, है ना. वॉटर इज लाईफ. सो फॅमिन इज द नॅचरल डिझास्टर. तर त्याच्यातच जर दुष्काळ पडला तर मोठं संकट येईल आपल्या निसर्गावरती. सो इट इज द नॅचरल डिझास्टर. अंडरस्टूड? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट तन्मय, अनिकेत, भाविक, आर्या, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम, एनी डाऊट? ओके. ओके, सो वी विल मूव टू द सिक्स, फॉर द सिक्स स्टँडर्ड, दॅट इज रॉक्स अँड रॉक टाइप्स. So do you have Marathi students, Marathi medium students?
डू यू हॅव मराठी बुक? नो, नोबडी इज फ्रॉम मराठी स्टँडर्ड मीडियम. ओके, योगिता इज फ्रॉम मराठी मीडियम. ओके, ओनली योगिता. ओके ओके, वेट अ मिनिट स्टूडेंट. No sound, ma'am. Sorry, 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 students. Mute झालं होतं. ओके, तर एक्सप्लेनेशन पाहिलं आपण. हे थ्री पिक्चर्स होते, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं आपण. वन इज फ्रॉम हिली एरिया और फॉरेस्ट रिजन, सेकंड वन इज फ्रॉम कंस्ट्रक्शन साइट, अँड थर्ड वन इज फ्रॉम रिव्हर साइड. है ना, थर्ड वाले जे रॉक्स आहेत ते आपल्याला रिव्हर रिव्हरच्या आसपास भेटतात, किंवा रिव्हरमध्ये म्हणजे पाण्याचे जे हे असतात, जलाशय किंवा विहिरी, अशा ठिकाणी असे रॉक्स भेटतात आपल्याला. सो वी हॅव सीन लास्ट इयर दॅट अर्थ क्रस्ट इज हार्ड, इट इज मेड अप ऑफ रॉक अँड सॉइल. अर्थचा जो इंटरनल पार्ट आहे, म्हणजे आतला भाग आहे, तो रॉक्स आणि सॉइलने बनलेला आहे. दगड आणि म्हणजे खडक आणि मातीने बनलेला आहे. रॉक्स आर फाउंड ऑन लँड सर्फेस अँड ऑल्सो बिलो इट. रॉक्स जे असतात ते जमिनीवरती सापडतात, त्याचप्रमाणे जमिनीच्या खाली सुद्धा सापडतात. म्हणजे जितकं आपण खणत जाऊ खाली, जितका डीप आपण होल करू, तेवढ्या तसे तसे आपल्याला रॉक्स आणि सॉइल भेटत जाते. रॉक्स आर अ मिक्सचर ऑफ डिफरंट मिनरल्स फॉर्म बाय नॅचरल प्रोसेसेस इन द लिथोस्फिअर. तर रॉक्स म्हणजे काय आहे? मिक्सचर ऑफ डिफरंट मिनरल्स, वेगवेगळे जे मिनरल्स आहेत म्हणजे खनिज जे आहेत त्यांचे, ते नॅचरल प्रोसेसने बनतात. लिथोस्फिअर म्हणजे काय? जमिनीचा जो भाग आहे, म्हणजे पाण्याच्या भागामध्ये नाही. वन इज लिथोस्फिअर, वन इज हायड्रोस्फिअर. लिथोस्फिअर मीन्स लँड सर्फेस. लँड सर्फेस वरती जे मिनरल्स आहेत त्याच्यातून रॉक्सची निर्मिती होते. द प्रॉपर्टीज ऑफ रॉक्स डिपेंड ऑन कॉन्स्टिट्युएंट मिनरल्स अँड देअर प्रपोर्शन. तर हे खडकांचे जे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्या कशावरती डिपेंड असतात? कॉन्स्टिट्युएंट मिनरल्स म्हणजे कोणते मिनरल्स, मिनरल घटक म्हणजे कोणत्या प्रकारचे खनिज आहेत त्या रॉकमध्ये, अँड देअर प्रपोर्शन आणि त्यांचं प्रमाण किती आहे, कोणती खनिजे आहेत आणि त्याचं प्रमाण किती आहे.
एज वेल एज ऑन द फॉर्मेशन प्रोसेस आणि तो जो खडक जो आहे तो कसा बनलेला आहे त्याचं फॉर्मेशन कसं झालंय म्हणजे तो तयार कसा झाला. सिलिका अल्युमिनियम मॅग्नेशियम अँड आयरन आर द मेजर रॉक फॉर्मिंग मिनरल्स. तर हे जे रॉक फॉर्म होतात म्हणजे खडक जे तयार होतात त्याच्यामध्ये कोणते घटक किंवा कोणते खनिज महत्वाचे आहेत तर सिलिका अल्युमिनियम मॅग्नेशियम अँड आयरन दीज आर मेजर रॉक फॉर्मिंग मिनरल्स. देअर आर अदर मिनरल्स टू इन द डिफरंट रॉक्स. काही वेगवेगळ्या प्रकारचे खूप प्रकारचे रॉक्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात. रॉकचा टाईप बदलला म्हणजे काय चेंज झालं त्याच्यामध्ये तर त्याच्यातला मिनरल चेंज झाला म्हणजेच खनिजे चेंज झाली. काही रॉक्स पाहतो आपण ब्लॅक कलरचे असतात काही व्हाईटिश असतात काही ग्रे कलरचे असतात काही कलरफुल असतात. तर त्याच्यामध्ये जे मिनरल्स यूज झालेले आहेत त्याच्यावरती त्या रॉकचा कलर असेल किंवा त्याच्या प्रॉपर्टीज असतील त्या चेंज होत जातात. देअर आर थ्री टाइप्स ऑफ रॉक्स अकॉर्डिंग टू द फॉर्मेशन प्रोसेस. इग्नियस रॉक्स म्हणजे अग्निजन्य खडक, सेडिमेंटरी रॉक रूपांतरित खडक अँड मेटामॉर्फिक. मॅम स्क्रीन इज नॉट विजिबल. स्टुडंट्स आधी सांगायचं थोडस. Who is continuously typing in the chat box? Vakdikar, why you are chatting in the chat box? Why you are typing? Lakshari, the students. Arya, Arya naav hai na? आर्या. येस टीचर. चॅट बॉक्स मध्ये काय टाइप करतोय तू कंटिन्युअसली? टीचर मी ना माझ्या भावसाने प्रयत्न केला. ओके तू तू लक्ष द्यायचंय पण सेपरेट रूम मध्ये तुम्ही बसायला पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही जर लेसन ऐकला नाही तर तुम्हाला कसं काय समजणार आहे? आसपास तुमच्या डिस्टर्बन्स असेल तर कसं काय समजणार? ओके सो देर आर थ्री टाइप्स ऑफ रॉक्स. इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक अँड मेटामॉर्फिक रॉक. प्रमिता रीड नेक्स्ट पार्ट. डू यू नो The interior of the earth has very high temperature. As a result, the material in this part is in the molten state. Sometimes these materials get realized through the fissures released through the fissures in the crust. This is called a volcano. Lava, gases, dust, ashes, etc. are thrown out during volcano eruption. Igneous rock. When the molten material known as magma within the crust and lava on the surface cools down, it solidifies, giving rise to rock. These are known as igneous rock. As these rocks are formed out of the material form the interior of the earth. These are also referred to as primary rocks. Mostly these rocks appear hard and homogeneous. These are heavy as well. We do not get fossils in the rock. The Maharashtra Plateau and the Sahyadri are formed out of igneous rock. Basalt is a major example of igneous rock. Okay. इंटेरियर द इंटेरियर ऑफ द अर्थ हॅज व्हेरी हाय टेम्परेचर म्हणजे अर्थचं जसं जसं खाली जाऊ इंटेरियर म्हणजे आतल्या पार्ट मध्ये जाऊ आपण खाली खाली
इंटरनल पार्ट मध्ये जसं जसं जाऊ तसं खूप जास्त टेम्परेचर असतं. ऍज अ रिझल्ट द मटेरियल इन धिस पार्ट इज इन मोल्टन स्टेट. म्हणजे त्याच्यामधलं जे मटेरियल असतं अर्थ खूप खूप खाली गेलं, खूप खोल खाली, म्हणजे थाउजंड्स ऑफ किलोमीटर जर खाली गेलो आपण तर तिथे टेम्परेचर खूप जास्त असतं, खूप हाय टेम्परेचर असतं, तिथे उष्णता आणि हीट खूप जास्त असते आणि त्यामुळे तिथलं जे मटेरियल असतं आतलं ते लिक्विड स्टेटमध्ये असतं म्हणजे मोल्टन स्टेट. वितळलेल्या, मोल्ट म्हणजे काय, मेल्ट म्हणजे काय, वितळणे, है ना. आईस मेल्ट म्हणजे काय होतं, आईसचं वॉटर होतं. तर मोल्टन स्टेटमध्ये असतं म्हणजे काय, आतमध्ये लिक्विड असतं सगळं अर्थच्या खाली. समटाइम्स दिस मटेरियल गेट्स रिलीज थ्रू फिशर्स इन द क्रस्ट. आणि कधी कधी खूप जास्त टेम्परेचरमुळे हे जे मटेरियल असतं ते अचानकपणे बाहेर येतं, त्याचा स्फोट होतो, फिशर होतं, म्हणजे अर्थच्या क्रस्ट मधून ते असं बाहेर पडतं. दिस इज कॉल्ड वोल्केनो. त्याला काय बोलतात, ज्वालामुखी असं बोलतात. एखाद्या डोंगरावरती ज्वालामुखी पाहिलं असेल तुम्ही, तर ज्वालामुखी होतं म्हणजे काय, असं आगीचा एकदम असा डोंब उसळतो, म्हणजेच काय, तर आतलं जे मटेरियल असतं अर्थच्या आतमधलं तिथे टेम्परेचर एवढं जास्त होतं की हाय टेम्परेचरमुळे खूप प्रेशर तिथे क्रिएट होतं आणि त्या प्रेशरमुळे तिथे असा बस्ट होतो आणि त्यातलं सगळं जे मटेरियल आहे ते बाहेर पडतं. लावा, गॅसेस, डस्ट, ऍसेस एक्सेट्रा आर थ्रोन आउट ड्युरिंग वोल्केनिक इरप्शन. तर लावा म्हणजे लावा रस म्हणतो, तो ज्वालामुखीचा जो कडक तापता रस असतो त्याला बोलतात लावा रस. गॅसेस वेगवेगळ्या प्रकारचे वायू, डस्ट धूळ, ऍसेस म्हणजे राख, हे सगळं त्या ज्वालामुखीतून बाहेर पडतं. लावा म्हणजे काय, एक असा कडक असं गरम असं लिक्विड असतं ते, आणि ते मोल्टन स्टेटमध्ये असतं, वितळलेल्या अवस्थेत असतं, लिक्विड अवस्थेमध्ये असतं आणि त्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं, त्याला बोलतात लावा रस. सो हाऊ इग्नियस रॉक फॉर्म्स. इग्नियस म्हणजे काय, अग्निजन्य, अग्निजन्य खडक. तर अग्नि म्हणजे काय, तर आग. आपल्याला माहिती आहे अग्नि म्हणजे आग असतं, म्हणजे त्याला सिमिलर वर्ड काय आहे, आग. त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे जे व्हॉल्केनिक इरप्शन होतात, ज्वालामुखी होतात, त्याचा जो लावा असतो त्याच्यातून ह्या इग्नियस रॉकची निर्मिती होते, म्हणजे अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. तो जो लावा असतो गरम गरम तापलेला लावा, तो जेव्हा सॉलिडिफाय होतो म्हणजे तो लिक्विड अवस्थेमध्ये असतो आणि तो जेव्हा अर्थच्या वरच्या सरफेसमध्ये येतो तेव्हा इथलं जे थंड वातावरण आहे त्याच्यामुळे तो काय होतो, मेल्ट झालेला परत तो सॉलिडिफाय व्हायला लागतो, म्हणजे त्याचं परत सॉलिड स्टेटमध्ये तो कडक व्हायला लागतो, सॉलिड स्टेटमध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं आणि त्याच्यापासून तो खडक तयार होतो, रॉक तयार होतो. When the molten material known as magma within the crust and lava on the surface cools down. तर क्रस्ट, अर्थचा क्रस्ट सरफेस आहे त्याच्यामध्ये मॅग्मा नावाचं मटेरियल असतं, ते मॅग्मा आणि लावा जो बाहेर पडलेला आहे सरफेसवरचा तो लावा कूल डाऊन होतो, म्हणजे थंड व्हायला लागतो वरती, अर्थवरती जेव्हा येतो तो तेव्हा थंड व्हायला लागतो. अँड इट सॉलिडिफाईज म्हणजे तो त्याचं कडक पदार्थामध्ये रूपांतर होतो. अँड गिविंग राईज टू रॉक, आणि रॉक्स तयार होतात. सॉलिडिफाय म्हणजे काय, स्थायू स्थितीमध्ये होतो तो. दीज आर नोन ऍज इग्नियस रॉक्स, आणि त्यालाच आपण इग्नियस रॉक असं म्हणतो, जो लावापासून तयार होतो, ज्वालामुखी म्हणजे वल्कॅनोच्या लावा लिक्विड पासून तो लावा अँड मॅग्मा पासून तयार होतो, म्हणून त्याला बोलतात इग्नियस रॉक्स. ऍज दीज रॉक्स आर फॉर्म आउट ऑफ द मटेरियल फ्रॉम द इंटेरियर ऑफ द अर्थ, दीज आर ऑल्सो रेफर्ड ऍज प्रायमरी रॉक्स. त्यालाच प्रायमरी रॉक्स असं सुद्धा बोललं जातं. मोस्टली दीज रॉक्स अपियर हार्ड अँड होमोजिनियस, आणि हे जे रॉक्स असतात आपण जे काळे दगड पाहतो बघा ब्लॅक कलरचे, ते कसे असतात, काळे ब्लॅक, त्याचा कलर ब्लॅक असतो, हार्ड असतात ते एकदम, आणि होमोजिनियस असतात म्हणजे ते एकदम सगळीकडून सारखे असतात, प्लेन असतात ते रॉक्स, त्याच्यावरती म्हणजे असा रफ सरफेस नसतो त्याचा, असा प्लेन असतो आणि ते उचलायला सुद्धा हेवी असतात. दीज आर हेवी ॲज वेल, वी डू नॉट गेट फॉसिल इन दीज रॉक्स. फॉसिल म्हणजे काय,
फॉसिल, डू यू नो फॉसिल्स? प्रमिता नोज व्हाट इज फॉसिल. फॉसिल माहिती आहे बाकीच्यांना? फॉसिल म्हणजे जीवाश्म, म्हणजेच काय होतं, जेव्हा खूप पूर्वी, खूप वर्षांपूर्वी, हजारो लाखो वर्षांपूर्वी जेव्हा हे ॲनिमल्स किंवा प्लांट्स जे दगडांच्या मध्ये चिरडले जातात, जेव्हा ते मरतात तेव्हा ते दगडांच्या मध्ये चिरडले जातात आणि त्याच्यापासून फॉसिल्स म्हणजे जीवाश्म तयार होतात. आणि त्या ते जे फॉसिल्स आहेत त्याचे मार्क सुद्धा आपल्याला असे दिसतात बघा. तर इग्नियस रॉक जो असतो तो मुळातच तो कडक रॉक असतो, म्हणजे सॉलिडिफाय असतो, एकदम सॉलिड स्टेट मध्ये असतो, हेवी असतो आणि त्याच्यावरती आणि तो प्लेन असतो म्हणजे होमोजेनियस असतो, एकसारखा असतो सगळीकडून, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती असे फॉसिल्स नसतात. आता इथे आपल्याला एक फिश जो आहे तो गाडला गेलेला आहे, हा जो सेडिमेंटरी रॉक आहे म्हणजे इग्नियस रॉक वरती फॉसिल दिसत नाही आपल्याला, पण हे जे सेडिमेंटरी रॉक्स असतात व्हाइट कलरचे ते लाईट वेट असतात, त्याच्यावरती आपल्याला वी कॅन इझिली सी फॉसिल्स. ॲनिमल्सचे पिक्चर्स असतील किंवा प्लांटच्या ज्या फिगर्स असतील अशा फिगर्स आपल्याला त्या रॉक्स वरती दिसतात, त्याला बोलतात फॉसिल. दीज आर हेवी एज वेल, वी डू नॉट गेट फॉसिल इन दीज रॉक्स. द महाराष्ट्र प्लॅटो अँड द सह्याद्रीज आर फॉर्म आउट ऑफ इग्नियस रॉक्स. महाराष्ट्राचा जो पठार आहे महाराष्ट्रामधला आणि सह्याद्री डोंगर जे आहेत ते इग्नियस रॉकने बनलेले. बेसॉल्ट इज द मेजर एक्झाम्पल ऑफ इग्नियस रॉक. आता अग्निजन्य खडकामध्ये खूप सगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या वेगळ्या आहेत, म्हणजे त्याचे गुणधर्म वेगळे वेगळे आहेत आणि त्याच्यानुसार त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर इग्नियस रॉक मधला बेसॉल्ट हा सगळ्यात महत्वाचा रॉक समजला जातो. आता इथे बघा ग्रॅनाइट, इग्नियस रॉक मध्ये ग्रॅनाइट दिसतोय आपल्याला, इग्नियस रॉक मध्ये आहे बेसॉल्ट. त्याच्यानंतर आहे ग्नेइस. ग्नेइस नावाचा रॉक जो आहे तो सुद्धा आणि एम्फिबोलाइट, हे सगळे जे आहेत ते इग्नियस रॉक आहे आणि खालचे जे आहेत ते सेडिमेंटरी रॉक आहे, लाईमस्टोन, कोल, सँडस्टोन, शेल हे सगळे सेडिमेंटरी रॉक आहे. आणि थर्ड वन मेटामॉर्फिक रॉक. आता आपल्याला आपण आता पाहिला इग्नियस रॉक, बेसॉल्ट इज द मेजर एक्झाम्पल ऑफ इग्नियस रॉक. प्युमिस इज अन एक्झाम्पल ऑफ इग्नियस रॉक, म्हणजे प्युमिस सुद्धा, प्युमिस नावाचा जो दगड आहे म्हणजेच रॉक आहे तो सुद्धा इग्नियस आहे, म्हणजेच दिस इज फॉर्म आउट ऑफ व्हॉल्केनिक फ्रॉथ, हा सुद्धा व्हॉल्केनिक इरप्शन मधून तयार झालेला आहे. इट इज पोरस रॉक, म्हणजे त्याच्यावरती असे बारीक बारीक होल्स असतात म्हणजे छिद्र असतात, पोर्स असतात असे बारीक बारीक, म्हणून त्याला पोरस रॉक असं सुद्धा बोलतात. ऍज इट्स डेन्सिटी इज क्वाईट लो इट कॅन फ्लोट ऑन वॉटर, म्हणजे तो खूपच लाईट वेट असतो, त्याची घनता खूपच कमी असते, तो वजनाने खूप हलका असतो त्याच्यामुळे तो पाण्यावरती तरंगतो. हा जो रॉक आहे इतका हलका असतो की तो पाण्यावरती सुद्धा तरंगू शकतो, लाईट वेट गोष्टी ज्या असतात त्या पाण्यावरती तरंगतात, जसं प्लास्टिक बॉटल असेल किंवा आपण पाण्यामध्ये पाहतो बकेटमध्ये प्लास्टिकचा मग टाकला की तो वरती फ्लोट होतो म्हणजे तरंगतो. तर कशामुळे तरंगतो, तर त्याची तो लाईट वेट असतो, त्याची डेन्सिटी कमी असते म्हणून तो पाण्यावरती तरंगतो. तसं हा प्युमिस स्टोन जो आहे तो सुद्धा पाण्यावरती फ्लोट होतो, प्युमाइस स्टोन. अँड दिस इज ऑल्सो अ इग्नियस रॉक. देअर वी हॅव सीन टू टाइप्स ऑफ इग्नियस रॉक्स, बेसॉल्ट अँड प्युमाइस. ओके
योगिता योगिता, आर यू देयर? वेदिका, यस टीचर, नेक्स्ट पार्ट रीड करायचे तुला. स्क्रीन दिसते वेदिका तुला? यस टीचर. ओके. मोस्ट ऑफ द हेली फोर्ट्स इन महाराष्ट्र हैव लाइक्स और इम्पोर्टेंट एलिफेंट एलिफेंट यार्ड्स. Actually, these are old, curly cities. Rock was extracted from these cities and used for the construction of the fort and other buildings in the Picts and Doubts left behind after rock extraction, water was always to accumulate, and this next time things, etc., where credit created. ओके. तू मराठी मीडियमची आहेस, तू प्रयत्न चांगला केलायस, पण थोडस स्पीडने रीड करायचं ट्राय करायचं आणि प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करायचंय. रिडिंगची प्रॅक्टिस करायची आहे, कारण तुम्हाला तुम्हाला इंग्लिश पण तर सब्जेक्ट असतो, इंग्लिशमध्ये मोठे मोठे लेसन असतात, मग ते रीड करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. जरी तुम्ही मराठी मीडियमचे असले तरी तुम्हाला इंग्लिश हा सुद्धा तर सब्जेक्ट आहे ना. टीचर, मी इंग्लिश मीडियमला आहे. इंग्लिश मीडियमला आहे आणि मी पोरगा आहे. ओके ओके ओके, सॉरी सॉरी. तिथे वेदिका दिसलं मला, तुझ्या मम्मीचा अकाउंट आहे का? टीचर, माझं नाव अनुज. सॉरी 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 अनुज. तर अनुज, वाचायला खूप प्रॉब्लेम होतोय तुला. रिडिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आता फिफ्थचे मुलं सुद्धा व्यवस्थित रीड करायला लागली आहे. आताच आपण पाहिलं मगाशी, फिफ्थ स्टँडर्डच्या स्टुडंट्सला मी सांगितलं होतं रीड करायला. तुला रीड करायला येत नाही अजून पण. इंग्लिश मीडियमचं जर असशील तर प्रॉपरली रीड करता आलं पाहिजे. आतापर्यंत सिक्स्थ मध्ये जातो आपण, तोपर्यंत व्यवस्थित रिडिंग यायला पाहिजे. लेसन बघ किती मोठे मोठे आहेत. रोज रिडिंगची प्रॅक्टिस करायची, ऍटलीस्ट 2 पेजेस तरी रीड करायचे रोज सगळ्यांनी. ओके. मोस्ट ऑफ द हिल फोर्ट्स इन महाराष्ट्र हॅव लेक्स ऑर एलिफंट यार्ड. ओके अनुज, एव्हरी क्लास मध्ये तू रीड करायचंयस इथून पुढे. महाराष्ट्रातले जे बरेचसे लेक्स आहेत किंवा एलिफंट, महाराष्ट्रामध्ये खूप सगळे तळी आहेत किंवा एलिफंट यार्ड आहेत, म्हणजेच हत्ती खाणे म्हणतो आपण त्याला, म्हणजेच हत्तींना तिथे ठेवलं जायचं. तर ते कुठे आहेत?
हिल फोर्ट्स म्हणजे किल्ले जे आहेत त्याच्या बाजूला ज्या हिल्स आहेत तिथे तळी आहेत किंवा एलिफंट यार्ड्स आहेत. ऍक्च्युली दीज आर ओल्ड क्वेरी साइट्स, म्हणजे ऍक्च्युली ह्या काय होत्या, क्वेरी साइट्स होत्या, म्हणजे खाणकाम करायचे. तिथे मोठे मोठे रॉक होते, पूर्वी असे मोठे मोठे रॉक होते, ते रॉक्स खणले जायचे. बघा तो चौकोनी तुकडा जो दिसतोय तो काय झालेला आहे, तो रॉकचं खाणकाम केलेलं आहे. तिथे मोठा रॉक आहे आणि त्याला मध्ये होल करून करून तो असा स्क्वेअर शेप मध्ये बनवलेला आहे. आणि त्या ज्या दगडांचा युज होता तो फोर्ट म्हणजे किल्ले बांधण्यासाठी केला जायचा. रॉक्स वॉज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दीज साइट्स अँड यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द फोर्ट अँड अदर बिल्डिंग. फोर्ट असतील किंवा बिल्डिंग असतील त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी याच्यातून रॉक घेऊन त्याचा यूज केला जायचा. म्हणजे हिलवरचे रॉक जर तोडले तर त्या ठिकाणी असा खड्डा पडायचा, मग त्या खड्ड्याचा यूज कशासाठी केला जायचा. इन द पिट्स अँड डगआउट लेफ्ट बिहाइंड आफ्टर रॉक एक्स्ट्रॅक्शन वॉटर वॉज अलाउड टू अक्युम्युलेट अँड दीज लेक्स टँक्स ईटीसी वेअर क्रिएटेड. म्हणजे हे जे होल झालेले आहेत पिट्स किंवा डगआउट म्हणतो त्यांना, हे जे मोठे मोठे होल झालेले आहेत त्या दगडावरती जेव्हा रॉक काढतो त्याच्यातून, त्याच्यात असा एक खड्डा तयार व्हायचा आणि त्या खड्ड्यामध्ये पाऊस आला किंवा पाणी पावसाचं पाणी साठवलं जायचं आणि मग त्याच्यापासून तळी किंवा टँक्स बनले जायचे. म्हणजे ऑटोमॅटिकच टँक्स बनायचे त्याचे. तो जो खड्डा असायचा त्याच्यामध्ये पाणी साठून राहायचं आणि मग ते तळ म्हणून यूज केलं जायचं किंवा टँक म्हणून त्याचा यूज केला जायचा. रिझर्वायर ऑन अ फोर्ट. आता फोर्टच्या बाजूला हा ही जी इमेज दिसते ती फोर्टच्या बाजूला एक असं तळ बनलेलं आहे, म्हणजे त्यातले खडक किल्ला बांधण्यासाठी युज केले आणि तो खड्डा पाणी भरून ठेवण्यासाठी युज करण्यात आला. अंडरस्टूड व्हॉट इज इग्नियस रॉक अँड व्हेअर इट वॉज युज? किल्ले बांधण्यासाठी त्याचा युज केला जायचा इग्नियस रॉकचा. आणि रिझर्वायर्स म्हणजे वॉटर रिझर्वायर जे असतात, पाण्याचे जे साठे असतात जलसाठे, त्याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जायचा इग्नियस रॉकचा. अँड हाऊ इग्नियस रॉक इज फॉर्म? ड्यू टू वोल्कॅनिक इरप्शन. वोल्कॅनिक इरप्शन मधून जो लावा आणि मॅग्मा जे मोल्टन मटेरियल बाहेर पडतं त्याच्यातून इग्नियस रॉकची निर्मिती होते. इग्नियस रॉक्स वेअर क्रिएटेड बाय लावा अँड मॅग्मा मटेरियल अँड इट इज ऑल्सो कॉल्ड बेसॉल्ट. बेसॉल्ट इज द एक्झाम्पल ऑफ इग्नियस रॉक अँड प्युमाइस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ इग्नियस रॉक. अंडरस्टूड? ओके बाय एवरीवन. बाय टीचर. मॅम टीचर टेक केअर. मॅम माझा नेटवर्क इश्यू होता म्हणून मी मधील मधील लेफ्ट होत होतो. ओके ओके. क्लास समजला का पण तुला? यस. लेट होत सारखं मग कसं काय समजलं? तुला काही डाऊट असेल तर नेक्स्ट क्लास मध्ये रीड करायचं, आपला झालेला पार्ट रीड करायचा आणि मला डाऊट विचारायचे नेक्स्ट क्लास मध्ये. ओके एक मिनिट का दोन मिनिट लेफ्ट होत होता माझा नेटवर्क इश्यू होता म्हणून. ओके ओके. बाय मॅम. बाय 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 मॅम.